मोंढ्यातील दुकान सोमवारी आगीत जळून खाक झालं ही आग कचऱ्यामुळे लागली असून महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कचरा पेटवल्याचा आरोप करण्यात येतोय. त्याबाबत पालिकेकडून तपास करण्यात आला असता कर्मचारी सीसीटीव्ही कैद झाल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे या प्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आलंय. पुरावे सगळे त्या ठिकाणी तपासले असता अंतिम अहवाल प्राप्त झाला आणि त्या ठिकाणी रेडलँड नावाचा आमचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्याने त्या ठिकाणी आग लावल्याचं सिद्ध झालं. घोषणा केली होती 24 तासामध्ये आम्ही जर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने आग लावली असेल तर त्याला सस्पेंड करू, निलंबन करू. 2 दिवस अहवाल यायला उशीर झाला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुरावे या ठिकाणी प्रथमदर्शनी बघितल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला काल आम्ही या ठिकाणी निलंबन केलं आणि त्याची सविस्तर चौकशी रवींद्र निकम उपायुक्त हे करतायत.